नमस्कार मैत्रिणींनो, सातारा सांगली भागाकडे बघा, जत्रा असो, धुलवड असो, गटारी असो, एखादा पाहुणा येणार असो, नाहीतर रविवार स्पेशल असो, ही गावरान झणझणीत मटण थाळी बघा ठरलेलीच असत्या. आणि तिकडची माणसं बघा पोट भरून वाढत्यात पण आणि पोट भरून खात्यात पण. तर चला तर मग मस्तपैकी सातारा स्टाईल गावरान झणझणीत अशी मटण थाळीची रेसिपी पाहूया. तर या थाळीचा मेनू आहे सातारी स्टाईल झणझणीत सुकं मटण, तर्रीदार तांबडा रस्सा, आळणी रस्सा, मटण पुलाव आणि ज्वारीची भाकरी आणि चपाती. ही थाळी फक्त एका तासातच बनते. चला तर मग रेसिपी पाहूया. तर त्यासाठी इथे मी 1 किलो मटण घेतलेलं आहे. मटण मी एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे हळद घालायची आहे, 1 चमचाभर मीठ घालायचं आहे आणि 1/2 लिंबू पिळवून घ्यायचा आहे. आता याला हातानेच छान मिक्स करायचं आहे आणि पुन्हा याला मी 2 वेळा आता स्वच्छ धुवून घेणार आहे. लिंबाच्या रसामुळे मटणाला जो शिजल्यानंतर वास येतो तो येत नाही. तर इथे मी 2 वेळा आता मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचा आहे, 1 चमचा हळद घालायची आहे. याला पुन्हा छान मिक्स करायचं आहे आणि आता आपण याला कुकरला लावणार आहोत. तर कुकर मी गरम करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता कांदा लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये मटण घालायचं आहे. याला छान मिक्स करायचं आहे. आणि याच्यावरती आता कुकरचं झाकण ठेवून पाणी सुटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. तर याप्रमाणे कुकरची शिट्टी काढून अगदी वरच्यावरच हे झाकण मी ठेवलेलं आहे आणि या मटणाला आता पाणी सुटायची वाट बघायची आहे. तर मीडियम फ्लेमवरतीच गॅसची फ्लेम ठेवायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 1-10 मिनिटांनी मटणाला असं पाणी सुटायला लागलेलं आहे. आता हे पाणी व्यवस्थित आटेपर्यंत आपण हे मटण शिजवून घ्यायचं आहे. तर पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 10 ते 15 मिनिटानंतर मटणातलं सुटलेलं सगळं पाणी आता आटलेलं आहे. आता आपलं इथे मटण 30% तरी शिजलेलंच आहे. आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, मटण बुडेल इतकं गरम पाणी घालायचं आहे. छान हलवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आता कुकरचं झाकण लावून याला फक्त 1 शिट्टी करून घ्यायची आहे. 1 शिट्टीमध्ये मटण व्यवस्थित शिजतं. तर इथे मी आता 1 शिट्टी करून घेणार आहे आणि त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर याचं झाकण काढणार आहे. तर 1 शिट्टी झालेली आहे, कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता मटण आपलं आता व्यवस्थित शिजलेलं आहे. याला 4-5 शिट्ट्या द्यायची गरज नाही. आपण मटण शिजवताना ज्यावेळी पाणी आटवून घेतो त्याचवेळी हे थोडंसं शिजलं जातं आणि त्यानंतर हे 1 शिट्टीत छान शिजलं जातं. आता शिजलेलं जे मटण होतं त्याचा मटण स्टॉक होता म्हणजे आळणी जे होतं त्याचे 2 भाग मी करून घेतलेले आहेत. 1 भाग मी तांबड्या रश्श्यासाठी वापरणार आहे आणि 1 भाग मी आळणी रस्सा आणि भातासाठी वापरणार आहे. आता हे छोट्या वाटीतलं मटण मी भातासाठी वापरणार आहे आणि मोठ्या वाटीतलं त्याचं सुक्कं बनवणार आहे. या सगळ्यासाठी लागणारा आता मसाला बनवूया. तर याप्रमाणे गॅस फ्लेमवरती जाळं ठेवलेलं आहे आणि कांदा याप्रमाणे कट करून मी आता हे 2 कांदे या फ्लेमवरती भाजून घेणार आहे. कांदे अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे या रश्श्याला खूप छान चव येते. तर अशा प्रकारे मी कांदे भाजून घेतलेले आहेत. आता याच्यावरची साल काढून मी हे कट करून घेणार आहे. आता भाजलेले जे 2 कांदे होते ते याप्रमाणे कट करून घेतलेले आहेत. सुक्या खोबऱ्याच्या 2 वाट्या मी या प्रकारे याचे पातळ काप करून घेतलेले आहेत. खोबरं थोडं जास्तच लागेल कारण आपण सगळ्यांना हा मसाला वापरणार आहोत. त्यानंतर 1 वाटी भरून कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आल्याचे तुकडे कट करून घेतलेले आहेत. 3 चमचे तीळ, 2 चमचे जिरे, 3 चमचे धने आणि 1 चमचा खसखस घेतलेली आहे. आता कोरडे मसाले भाजून घेऊयात. त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये
सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घेऊयात। तर मंद आचेवरच हे काप भाजून घ्यायचे आहेत, याच्यामध्ये तेल टाकायची वगैरे गरज नाही। एक 4 ते 5 मिनटं हे खोबरे भाजून घ्यायचे आहे, याला जास्त करपवायचं नाही, नाहीतर रश्श्याचा फ्लेवर बदलू शकतो। तर याप्रमाणे मी खोबरे भाजून घेतलेले आहे, आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता याच कढईमध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत, तर तीळ भाजायला अजिबात वेळ लागत नाही। इथे मी गावरान तीळ घेतलेले आहेत, या तिळामुळे खूप छान मसाल्याला फ्लेवर येतो। तर मंद आचेवरच एक ते 2 मिनिट मी तीळ भाजून घेतलेले आहेत, आता हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता कढईमध्ये जिरे भाजून घ्यायचे आहेत, जिरे भाजायला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही, 1 ते 1 मिनिटात हे छान भाजून होतात, हेही मी काढून घेत आहे। त्यानंतर धने भाजून घ्यायचे आहेत, 1 मिनिटभर धने भाजल्यानंतर ते प्लेटमध्ये काढायचे आहेत। आणि त्यानंतर खसखस भाजून घ्यायचे आहे, खसखस ही लगेचच भाजून होते, मंद आचेवरच त्याला 4 ते 5 सेकंद फक्त भाजून घ्या आणि नंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा तेल गरम करायचं आहे आणि याच्यामध्ये आता लसूण व आलं भाजून घ्यायचं आहे। कांदा आपण ऑलरेडी भाजून घेतलेला आहे, आलं आणि लसूण हलकेसे डाग पडेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि हेही एका प्लेटमध्ये आता काढून घ्यायचे आहेत। तर इथे माझा सगळा मसाला आता भाजून तयार आहे, आता आपण याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर सगळ्यात अगोदर मी सुक्या खोबऱ्याची पावडर बनवून घेणार आहे। तर खोबरा आता थंड झालेला आहे, तर थोडं थोडं करून मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये याची बारीक अशी पावडर बनवून घेणार आहे। तर याप्रमाणे मी बारीक अशी खोबऱ्याची पावडर बनवून घेतलेली आहे, एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे। आता इथे बाकीचा कोरडा मसाला बारीक करून घ्यायचा आहे। तर मिक्सरमध्ये हे सगळं घातलेलं आहे आणि याची बारीक अशी पावडर मी बनवलेली आहे, तीही एका प्लेटमध्ये काढायची आहे। आता ओला मसाला करून घेऊयात, तर त्याच्यामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण व भाजलेला कांदा घालायचा आहे। गरज असल्यास थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर इथे आपली पेस्टसुद्धा तयार आहे आणि सगळा मसाला तयार आहे। तर सगळ्यात अगोदर तर्रीवाला झणझणीत असा तांबडा रस्सा कसा बनवायचा ते पाहूया। तर कढई मी गरम करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता अर्धी वाटी तेल घालायचं आहे। या रश्श्यासाठी तेल थोडं जास्त लागतं। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर खोबऱ्याची बनवलेली पावडर घालायची आहे। तर या सगळ्या मसाल्याचे आता 4 भागामध्ये भाग करायचे आहेत। आता रश्श्यासाठी मी 4 चमचे मी खोबऱ्या बारीक केलेलं खोबरं घातलेलं आहे, त्यानंतर 3 चमचे बाकीचा कोरडा मसाला घातलेला आहे आणि 3 चमचे ओलं वाटण घातलेलं आहे। आता हा तेलामध्ये मसाला सगळा छान परतून घ्यायचा आहे, 1 मिनिटभर हा मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। हा भाजायला वेळ लागत नाही कारण आपण ऑलरेडी सगळं भाजून घेतलेलंच होतं। तर इथे आता त्याला छान तेल सुटायला लागलेलं आहे। आता याच्यामध्ये 4 ते 5 चमचे लाल तिखट घालायचं आहे। हे लाल तिखट घरचं साठवणीचंच लाल तिखट मी इथे घातलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये एक्स्ट्रा गरम मसाला घालायची गरज नाही। आता हा मसाला 5 ते 6 मिनिट छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। हा मसाला जितका चांगला भाजला जाईल तितकी छान याला तर्री येते। तर 5 ते 6 मिनिट हा मसाला मी छान परतून घेतलेला आहे आणि आता तेलही त्याला छान सुटलेलं आहे। तुम्ही पाहू शकता त्याचा कलरसुद्धा असा डार्क असा व्हायला लागलेला आहे। तर आपला मसाला इथे छान आता भाजलेला आहे। आता याच्यामध्ये आपण मटन स्टॉक घालायचा आहे। तर आपण जो तांबड्या रश्श्यासाठी काढून ठेवलेला मटन स्टॉक होता तो सगळा मी इथे घातलेला आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला हवं तेवढं गरम पाणी घालायचं आहे। लक्षात ठेवा, इथे थंड पाणी घालायचं नाही। चवीपुरतं मीठ घालायचं आहे, याला छान हलवून घ्यायचं आहे आणि आता याला 1-3 मिनिट फक्त शिजवून घ्यायचं आहे। तर हा मटन रस्सा आता छान शिजलेला आहे। तर इथे आपला तांबडा रस्सा तयार आहे, तुम्ही पाहू शकता किती छान याला आता तर्री आलेली आहे।
त्यानंतर मटण आळणी रस्सा बनवूयात. तर कढई गरम करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता 3 चमचे तेल गरम करायचं आहे. आता तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे खोबरंची पावडर, 1 चमचा ओलं वाटण आणि 1 चमचा उरलेल्या कोरड्या मसाल्याची पावडर घालायची आहे. याला छान आता तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता या सगळ्यांनाच एकच प्रकारचा मसाला लागत असल्यामुळे ही थाळी बनवायला अजिबात वेळ लागत नाही. तर इथे माझा मसाला छान तेलामध्ये आता परतलेला आहे. आता याच्यामध्ये मी 1/2 चमचा हळद घातलेली आहे. पुन्हा याला छान परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता मटण स्टॉक घालायचा आहे. तर आपण भातासाठी व आळणी रश्श्यासाठी जो मटण स्टॉक ठेवलेला होता त्याच्यातला 1/2 मी इथे घातलेला आहे आणि थोडंसं मटण देखील घातलेलं आहे. आता उरलेला जो मटण स्टॉक आहे तो मी भातासाठी ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि फक्त 5 मिनिटांसाठी हे शिजवून घ्यायचं आहे. तर 5 मिनिटांनंतर याला आता छान उकळी आलेली आहे आणि इथे आपला मटण आळणी रस्सा तयार आहे. लहान मुलांना हा रस्सा खूप आवडतो. तर आता मी इथे सुकं मटण करून घेणार आहे. तर त्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता 4 ते 5 चमचे तेल गरम करायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक मोठा कांदा या प्रकारे लांब चिरून घ्यायचा आहे आणि तो या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. तर हा कांदा 4 ते 5 मिनिट छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे कांदा आता छान परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात. 4 ते 5 चमचे खोबऱ्याचं वाटण, 2 चमचे उरलेला मसाला आणि 2 चमचे ओलं वाटण हे सगळं याच्यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे आणि याला आता छान मिक्स करायचं आहे. 1 ते 2 मिनिट हा मसाला कांद्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे. आता हा मसाला छान परतलेला आहे. याच्यामध्ये आता कोल्हापुरी लाल तिखट घालायचं आहे. तर इथे मी 2 ते 3 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घालू शकता. जास्त तिखट आवडत असेल तर 1/2 चमचा एक्स्ट्रा घालू शकता. तर हा मसाला आता छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी तांबडा रश्श्यातल्या 2 पळ्या मी इथे रस्सा घातलेला आहे. याच्यामुळे मसाला करपणारसुद्धा नाही आणि सुक्या मटणाला खूप छान टेस्ट येते. तर इथे आता मसाला छान शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण शिजवलेलं सुकं मटण घालून घेऊयात. याला छान मिक्स करायचं आहे. हा मसाला सगळ्या पीसना लागला पाहिजे. आणि आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. याला पुन्हा मिक्स करून आता झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे. याच्यापेक्षा जास्त ठेवायची गरज नाही. तर 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता सातारा स्टाईल अगदी झणझणीत सुकं मटण तयार आहे. आता यानंतर मी इथे मटण पुलाव बनवून घेणार आहे. तर त्यासाठी इथे मी 1 पेला तांदूळ घेतलेले आहेत. हे बासमती तांदूळ नाहीत, साधेच तांदूळ मी घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर बासमती तांदूळ वापरू शकता. आता याला 2 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. कुकर मी गरम केलेला आहे. आता याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायचं आहे आणि यामध्ये आता खडा मसाला टाकूयात. तर त्यासाठी मी 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुकलेल्या, 1 स्टार फूल, 1 जावित्री, 1 मसाला वेलची, 1 चमचा जिरे, दालचिनी, 2-3 लवंगा आणि 2-3 मिरे आणि 1 तमालपत्र घेतलेलं आहे. तर हा मसाला आता 1/2 मिनिटभर छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. याच्यामुळे या पुलावला खूप छान फ्लेवर येतो. तर हे मी 1/2 ते 1 मिनिटभर छान तेलामध्ये परतलेलं आहे. आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात. तर उरलेला सगळा मसाला याच्यामध्ये आता टाकायचा आहे. खोबरं, 2 कोरडा मसाला आणि ओलं वाटण हे सगळं मी आता याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि तेलामध्ये हे 1 ते 2 मिनिट छान परतून घ्यायचं आहे.
हा मसाला भाजताना घरभर अगदी खमंग वास सुटतो। तर आता मसाला छान भाजून झालेला आहे, आता याच्यामध्ये धुतलेले तांदूळ घालायचे आहेत आणि तांदूळसुद्धा 1 मिनिटभर तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत। याच्यामुळे भातसुद्धा अगदी मोकळा मोकळा शिजतो आणि मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तोसुद्धा भातामध्ये छान उतरतो। आता यानंतर उरलेला सगळा मटन स्टॉक घालायचा आहे। लक्षात ठेवा, आपण जे पुलावसाठी मटण बाजूला काढलेलं होतं ते आत्ता याच्यामध्ये टाकायचं नाही, कारण ते ऑलरेडी आपण शिजवून घेतलेलं आहे आणि पुन्हा हे जर या कुकरमध्ये टाकलं भाताबरोबर ते पुन्हा शिजलं जातं आणि ते खूपच मऊ होतं। आणि मटण पुलाव बनवताना जर ते मटण आपण तांदळासोबत शिजवून घेतलं तर तांदूळ हा पटकन शिजला जातो आणि मटण शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे ते कच्चं राहू शकतं। तर त्यासाठी आपण अगोदरच सगळं मटण शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुलावासाठी ते थोडंसं वेगळं काढून ठेवायचं आहे। तर इथे मी आता कुकरला एकच शिट्टी करून घेणार आहे आणि त्यानंतर कुकर थोडासा थंड करून घेणार आहे। तर एक शिट्टी झालेली आहे, कुकर थोडासा थंड झालेला आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि या शिजलेल्या भातामध्ये आता आपण काढून घेतलेलं मटण घालायचं आहे। तर पुन्हा हे छान मिक्स करायचं आहे आणि याच्यावरती आता झाकण ठेवून कुकर छान असा पूर्णपणे थंड होईपर्यंत हे वाफवून घ्यायचं आहे। तर असे केल्याने मटण व भात छान वाफून होतात आणि एकमेकांचे फ्लेवरसुद्धा मिक्स होतात। तर या प्रकारे आपला इथे मटण पुलावसुद्धा तयार आहे। आता मी चपात्या बनवून घेणार आहे। तर नॉर्मली आपण जशा चपात्या घरी बनवतो नेहमी तशाच मी चपात्या देखील बनवून घेतलेल्या आहेत आणि ज्वारीची भाकरीसुद्धा मी इथे बनवून घेतलेली आहे। आता त्या भागाकडे काही लोकांना मटणासोबत चपाती आवडते किंवा काहींना भाकरी आवडते। तर मटण थाळी असेल त्या दिवशी चपातीसुद्धा बनवतात आणि भाकरीसुद्धा बनवतात। ज्वारीची भाकरी ही गरम गरमच चांगली लागते, तर त्यासाठी ताट लावल्यानंतरसुद्धा तुम्ही गरम गरम ज्वारीची भाकरी बनवू शकता। तर इथे ज्वारीची भाकरीसुद्धा तयार आहे। या पूर्ण थाळीसाठी एकाच प्रकारचा मसाला लागत असल्यामुळे ही थाळी बनवायला अजिबात वेळ लागत नाही आणि या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मटण शिजवले तर मटण शिजायलासुद्धा अगदी कमी वेळ लागतो। मटण शिजवताना तुम्ही कुकरऐवजी मोठं पातेलंसुद्धा वापरू शकता, त्याच्यामध्ये शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो पण चवीला छान लागतं। तर या प्रकारे बघा आपली सातारी स्टाईल मस्तपैकी गावरान अशी झणझणीत तर्रीवाली मटण थाळी बघा तयार आहे। आता यासोबत कांदा लिंबू आणि या पद्धतीचे खोलगट थाळी द्यायला तेवढे इसरू नका। कसं आहे, पाहुण्यासनी जरा गरम गरम रश्श्यातनं गरम गरम भाकरी कुसकरून खायला बरं पडतं आणि रस्सासुद्धा भरकन वडता येतो। आता ही थाळी बघून बघा मैत्रिणींनो तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल, तर त्यासाठी ही थाळी एकदा घरी नक्की बनवून बघा। आणि ह्यो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक होऊन जाऊ द्या, एक शेअर होऊन जाऊ द्या आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका मैत्रिणींनो। नमस्कार।